आत्ताची अपडेट आहे, आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. आज 10 ऑक्टोबर, आता लगेच दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सुरुवात करूया नाशिक विभागापासून. नाशिक विभागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाचा जोर आहे नाशिक विभागामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव दुपारी पावसाचा जोर कमी आहे. जळगावच्या काही काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच तिकडे कन्नड आणि मालेगावच्या काही काही परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक विभागातसुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे, परंतु फार काही जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाही. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. काही काही ठिकाणी सर्वदूर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे, परंतु जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. हलका ते मध्यम, तर एक दोन ठिकाणी किंवा एकदम तुरळक ठिकाणी पावसाची मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये ढगाळ स्थिती आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे विभाग, पुण्याचा आसपासचा परिसर, नगरलगतचा भाग तसेच कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह बघायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे मित्रांनो या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळत आहे. काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. दुपारनंतर मुख्यत्वे करून संध्याकाळपर्यंत मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल. काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो कोकण पट्ट्यामध्ये बघितलं तर कोकण पट्ट्यामध्ये काहीसा पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी आहे, किंवा जोरदार किंवा अतिजोरदार पावसाची शक्यता कोकण भागामध्ये आज नाही आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सर्वच भागामध्ये मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला वातावरण पावसासाठी बनताना बघायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल, काही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात मित्रांनो हा पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी नाही. हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच हिंगोली, नांदेड तसेच लातूर, इकडं धाराशिव आणि बीड जिल्हा सर्वच भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. हिंगोली आणि परभणीच्या काही काही परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. परंतु हा पाऊस मित्रांनो सर्वत्र किंवा सर्वदूर दिसत नाही आहे. विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल. ढगाळ स्थिती बहुतांश भागामध्ये राहू शकते. पुणे विभागातील सोलापूर जिल्हा आणि आसपासचा परिसर पावसाचा जोर राहील. मुख्यत्वे करून सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह पावसाचा प्रभाव या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. रात्री आणि मध्यरात्री या भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नांदेड, लातूर आणि धाराशिव या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. एकदम कडेचा जो काही पूर्व दक्षिण आणि पूर्व भाग आहे या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर आणि नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूरच्या काही काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इतरसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे पश्चिम परिसर आहे त्यामध्ये बुलढाणा, अकोला वगैरे हा परिसर येतो. या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. इतरत्र वाशिम आणि यवतमाळमध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ढगाळ स्थिती बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे. काही काही ठिकाणी रात्री पाऊस आहे, काही दिवसभरात बहुतांश भागामध्ये दुपारनंतर पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. पावसाचा जोर आहे तो दक्षिण पट्ट्यामध्ये या परिसरामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळेल. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो.
ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.